आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये आपल्याला निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रयोग केले। आता एक महत्त्वाची समस्या सगळ्यांसमोर उभी राहिली आहे आणि ती म्हणजे सातत्याने आपल्याला मोबाईल बरोबर मीटिंगा घेणे, मोबाईल मध्ये ऑनलाइन शिक्षण घेणे, शिक्षण देणे अशा अनेक ऑनलाइनच्या प्रक्रिया प्रचंड प्रमाणात सुरू झाल्या आहेत। एक चांगली गोष्ट आहे, परंतु ह्या ऑनलाइन मध्ये बऱ्याचदा आपल्याला मोबाईलवरती मीटिंग घेत असताना किंवा मीटिंग चालू असताना मोबाईल कसा पकडला जावा, मोबाईल कसा आपल्या समोर ठेवावा याच्याही अनेक समस्या येतात। खास करून आता विद्यार्थी मित्रांना या समस्या येणार आहेत आणि म्हणून आपल्याला मोबाईल स्टँडला ठेवून मग आपण त्या ऑनलाईन मीटिंगला, ऑनलाईन शिक्षणाला बसावं, त्यासाठी आपल्याला घरच्या घरी काही वेगवेगळ्या प्रकाराचे मोबाईल स्टँड बनवता येतील। ते मोबाईल स्टँड कसे बनवता येतील घरच्या घरी त्याचे आपण काही प्रॅक्टिकल्स पाहूया। म्हणजे या कार्डला जर आपण विशिष्ट प्रकारे समजा या ठिकाणी याचे या दोन एका कार्डच्या या ठिकाणी एक घडी केली अशी बघा आणि मग या ठिकाणी एक अशा प्रकारे आकार कापून घेतला तर बघा काय तयार होईल, तर असा हा आकार तयार होईल। हा एक मोठा डोंगर सारखा भाग, हा एक छोटा डोंगर अशा प्रकारे हा आकार तयार होणार। याला आपण या ठिकाणी अशी घडी घालूया अशा प्रकारे आणि हे जे मध्ये दोन गेलेले भाग आहेत या दोन्ही भागांना एकत्र जोडून घेऊया। म्हणजे याच्यामध्ये चिटकून टाकायचंय किंवा स्टॅपलर मारायचंय। आता हे चिटकवल्यानंतर किंवा स्टॅपलर मारल्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी असं ठेवलात तर आपल्याला सहज या ठिकाणी मोबाईल ठेवता येईल, आडवा ठेवता येईल, उभा ठेवता येईल, कशाही पद्धतीने आपल्याला मोबाईलला स्टँड या ठिकाणी करता येणार आहे अगदी सहज। अशा विविध प्रयोग आपल्याला या ठिकाणी करता येतील। आता समजा उदाहरणार्थ साधा अगदी पुठ्ठा घेतला, या पुठ्ठ्यावर या ठिकाणी मी एक माचीसचा बॉक्स चिटकवलेला आहे आणि एक कार्डची पट्टी अशी या ठिकाणी चिटकवलेली आहे, तरी सुद्धा हा तुमचा मोबाईल स्टँड होऊ शकतो, सहज आपल्याला या ठिकाणी तो वापरता येईल। अगदी विविध प्रकारे समजा उदाहरणार्थ हा बॉक्स आहे, आपल्याकडे काही ना मेडिकलच्या गोळ्या येतात किंवा विविध वस्तू येतात, त्या ठिकाणी या बॉक्सला या ठिकाणी एक एवढा भाग कट करून घेतला आहे मी आणि त्या कट केलेल्या भागामध्ये ही जी एक कारची पट्टी आहे ही पट्टी आपल्याला या ठिकाणी चिटकवायची आहे। बघा मी या ठिकाणी या खाच्यामध्ये कापलेल्या भागामध्ये ही पट्टी चिटकवलेली आहे, प्लस हा उरलेला भाग जो आहे तो मागच्या बाजूला चिटकून घेतला आहे। अशा पद्धतीने आपण हा भाग तयार केलेला आहे, आपल्याला सहज या ठिकाणी मोबाईल स्टँड करता येईल गरजेनुसार। हे बघा अशा पद्धतीने जे मोबाईल स्टँड आपल्याला सहज बनवता येईल किंवा अगदी आपल्याकडे काही वस्तू येतात मेडिकलमधून किंवा किराणा दुकानातून, हा बॉक्स आहे साबणाचा, याला या ठिकाणी कट करून घेतला एवढा भाग, त्याच्यामध्ये कारचा तुकडा लावून दिला आहे, अगदी त्याला सुद्धा आपण मोबाईल स्टँड म्हणून त्याचा उपयोग आपल्याला करता येईल, सहज या ठिकाणी त्याला स्टँड म्हणून वापरता येईल। असंख्य वस्तू, अगदी तुमच्याकडे खेळण्या असतील काही, ती छोटी खेळणी आहे मुलांची, तिला सुद्धा तुम्ही स्टँड म्हणून वापरू शकता। ते आपल्याला आपल्याकडे उपलब्ध असलेले साहित्य थोडं शोधायचं आहे, त्याचं आकार लक्षात घ्यायचं आहे आणि अगदी सहज आपल्याला हे स्टँड बनवता येईल। मला वाटतं असे विविध प्रयोग तुम्ही करू शकणार, ही दिशा आपल्याला या ठिकाणी निर्माण करता आली आणि त्या माध्यमातून आपल्याला स्वतःला सुद्धा घरच्या घरी मोबाईल स्टँड बनवून